हेलो फ्रेंड्स, वेलकम टू श्री तुलजा भवानी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तुलजापुर क्वांटिटेटिव एप्टीट्यूड बैच 2020। टुडे वी आर गोइंग टू टेक मॉड्यूल 1 ऑन बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड एंड द लेक्चर 1 ऑफ द मॉड्यूल 1 इज लीनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल। सो एज वी हैव डिसाइडेड टू टेक दिस एप्टीट्यूड सीरीज इन द मॉड्यूल फॉर्म, वी विल कवर द मॉड्यूल 1 इन दिस लेक्चर एंड देर आर सेवरल लेक्चर्स इन द मॉड्यूल 1 एंड ऑफ दिस लेक्चर्स Lecture 1 is linear equations in two variables. So let us proceed for our lecture. We will start. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मॉड्यूल 1 हे बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड आपण घेणार अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण ठरवलेलं होतं पहिल्या लेक्चरच्या वेळी। तर बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड का घ्यायचं आहे, याच्या मागचं काय रिझन आहे, याची आपण सुरुवातीला थोडीशी माहिती घेऊया। तर मेन एप्टीट्यूडच्या सिलेबसला स्टार्ट करण्यासाठी काही बेसिक्स गोष्टींची आवश्यकता आहे आणि नेसेसिटी देखील आहे, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी शिकणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याचसाठी आपण बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड घेणार आहोत। उदाहरणार्थ, ज्यावेळी एखाद्या मेन एप्टीट्यूडच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मेन क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, तर तो क्वेश्चन सॉल्व करत असताना मॅथमॅटिकल ऑपरेशन्स येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर व्हेरिएबल्सचा यूज करणं, त्याच्यानंतर इक्वेशन्सचा यूज करणं, या काही बेसिक्स गोष्टी आहेत। या जर तुमच्या आत्ताच क्लिअर झाल्या तर तुम्हाला मेन एप्टीट्यूडचे जे काही टॉपिक्स आहेत एक्झाममध्ये विचारले जातात त्यावेळी कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आणि त्याच कारणास्तव आपण बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड हे पहिलं मॉड्यूल या ठिकाणी घेणार आहोत। तर हे जे आहे बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड, यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये लेक्चर 1 आहे लिनियर इक्वेशन्स, इन टू व्हेरिएबल्स। लेक्चर 2 आहे सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स। लेक्चर 2 आहे सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स। त्याच्यानंतर लेक्चर नंबर 3 आहे प्रपोर्शन। हे प्रपोर्शन वेगळ्या पद्धतीचं आहे, क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडमध्ये दोन पद्धतीचे प्रपोर्शन आहेत आणि मराठीमध्ये जर त्याचा मीनिंग पाहिला तर याचा अर्थ आहे चल, प्रपोर्शन म्हणजे चल, आणि ते प्रपोर्शन वेगळं त्याचं आपण प्रमाण म्हणतो। हे प्रपोर्शन कुठल्या पद्धतीचं आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन, जे आपल्याला माहिती आहे समचलन आणि व्यस्तचल, डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट आणि इनवर्स प्रपोर्शन, हे कशा पद्धतीने व्हॅरी होतं आणि ह्या प्रपोर्शनचा अभ्यास करून पुढचे इक्वेशन्स तयार कशा करायचे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यानंतर आहे इक्वेशन सॉल्विंग। इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचे हे अतिशय बेसिक आहे, पण काही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी विसरून गेलेलं असतं आणि त्यामुळे मुख्य प्रॉब्लेम सुटत नाहीत, त्यामुळे आपण हे देखील या ठिकाणी घेणार आहोत। आणि पाचवं आहे मिसलेनियस बेसिक्स। इतर मॅथ्सचे काही इतर ऑदर असतील बेसिक्स, त्याच्यामध्ये आपण मिसलेनियसमध्ये कव्हर करूया। जे काही असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, त्यानंतर आपण करूया त्या ठिकाणी। तर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि ही बेसिक एप्टीट्यूडची सिरीज का घ्यायची आहे आणि त्याचं महत्त्व काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर पुढच्या स्लाईडला आपण त्या ठिकाणी जाऊया। आता पहिला त्या ठिकाणी लेक्चर आहे मॉड्यूल 1 मधलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा क्वेश्चन पडलेला असेल की बाबा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, हे तर कधी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडच्या कुठल्याही सिलेबसमध्ये ऐकलेला चॅप्टर नाही, किंवा हा कशा पद्धतीने या ठिकाणी घेण्याचं कारण काय आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही क्लासमध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये अशा पद्धतीचं बेसिक्स ऑफ एप्टीट्यूड नावाचं टायटल दिलेलं नाही। याचं कारण असं की डायरेक्टली सिलेबसला त्या ठिकाणी हात घातला जातो आणि विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड अवघड जाण्याचं कारण हेच आहे, कारण बेसिक्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। इफ आवर बेस इज नॉट प्रॉपर देन हाऊ कॅन वी बिल्ड अ बिल्डिंग, दॅट्स वाय वी हॅव टू गो फॉर द बेसिक्स अँड देन वी विल प्रोसीड विथ आवर ॲक्च्युअल सिलेबस ऑफ द एप्टीट्यूड। म्हणून या ठिकाणी आपण बेसिक्स विथ सुरुवात करणार आहोत आणि लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचं
इतकं ॲप्लिकेशन आहे पुढच्या ॲप्टिट्यूडमध्ये. हे जर तुम्ही बेसिक्स ऑफ ॲप्टिट्यूड परफेक्ट केलं 100% देऊन, हे जे 5 लेक्चर आत्ता आपण सांगितलेले, तर तुम्हाला पुढे ॲप्टिट्यूड सोडवत असताना कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. डायरेक्टली ॲप्टिट्यूडचा सिलेबस जर सोडवाल तर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करत असताना बऱ्याचशा अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण आधी बेसिक्स करूया. हे लिनियर इक्वेशन्स वगैरे तुम्हाला थोडंसं ऑड वाटेल, पण कुठल्याही क्लासमध्ये कुठल्याही बुकमध्ये नाही सांगितलं जाणार. आणि याचं महत्त्व काय आहे पुढील लेक्चर्समध्ये तुम्हाला समजण्यात येईल. तर आपण लिनियर इक्वेशन्स अँड इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय या चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती इक्वेशन्स म्हणजे काहीतरी इक्वॅलिटी दिलेली असते अशा प्रकारची, ह्या साईडला काहीतरी असतं आणि ह्या साईडला काहीतरी असतं, समजा ए इज इक्वल टू बी दिलं आहे, तर हे झालं इक्वेशन. इक्वलचं साईन असतं त्याला म्हणायचं इक्वेशन. आणि व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे द टर्म विच इज गोईंग टू बी चेंज्ड, तर टर्म विच इज गोईंग टू बी चेंज्ड दिस इज कॉल्ड व्हेरिएबल. मग ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, ए बी सी डॅश 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 एक्स वाय झेड कुठल्याही पद्धतीचं अल्फाबेट वापरून त्या ठिकाणी एक्सप्रेस केलं जातं त्याला म्हणायचं व्हेरिएबल. त्याची व्हॅल्यू कंडिशननुसार प्लेसनुसार बदलते त्याला म्हणायचं व्हेरिएबल. एची व्हॅल्यू एका एक्झाम्पलमध्ये 1 असेल, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 2 असेल, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 100,000 असेल, तर त्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत जाते त्याला म्हणायचं व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. 1 is the 1 ॲट एनी प्लस. 1 जर आपण कन्सिडर केला तर अमेरिकेला जरी गेलं तरी 1ची व्हॅल्यू 1 राहणार आहे. 2ची व्हॅल्यू त्या ठिकाणी चंद्रावरती जर गेलं तरी 2ची व्हॅल्यू 2 राहणार आहे, त्याला म्हणायचं कॉन्स्टंट. तर कोइफिशियंट आणि व्हेरिएबल यातला डिफरन्स, समजा 2x दिलेला असेल तर यातला 2 हा कॉन्स्टंट आहे, तो कोइफिशियंट आहे, त्याला मराठीत सहगुणक म्हणतो, आणि x हा व्हेरिएबल आहे. तर हे झालं बेसिक. तर आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे या ठिकाणी पाहूया. तर इक्वेशन इज गिवन इन दिस फॉर्म, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. सपोज 2 इक्वेशन्स आर गिवन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 15. इक्वेशन 1 काय दिलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 15, हे इक्वेशन 2 आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आपण पाहिलं, तर दोन पद्धतीचे व्हेरिएबल त्या ठिकाणी दिलेले असतात. एक्स हे या ठिकाणचं व्हेरिएबल आहे आणि या ठिकाणी वाय हे एक व्हेरिएबल आहे. तर दोन पद्धतीचे व्हेरिएबल ज्यावेळी दिलेले असतात त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि जसं की आपल्याला माहीत आहे, समजा एक्स प्लस 9 इज इक्वल टू 10 असं जर इक्वेशन असेल, तर हे इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर या ठिकाणी केवळ आणि केवळ एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे एक्स, म्हणून ह्याला बनायचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ओनली. आणि हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन पद्धतीचे व्हेरिएबल आहेत, म्हणून त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आता आपण हे इक्वेशन सॉल्व कशी करायची, याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9, 2x प्लस वाय इज इक्वल टू 15. सगळ्यात पहिली प्रोसेस, कुठला तरी एक व्हेरिएबल कॅन्सल आउट करायचा, सपोज एक्स आहे किंवा वाय आहे, कुठला व्हेरिएबल कॅन्सल आउट करायचा ज्याचा कोइफिशियंट दोन्ही इक्वेशनमध्ये सेम आहे. इक्वेशन 1 एक्सचा कोइफिशियंट 1 आहे आणि इक्वेशन 2 2 आहे, त्यामुळे याचे कोइफिशियंट्स डिफरंट आहेत. आणि व्हेरिएबल वायचे जे काही कोइफिशियंट्स आहेत, इक्वेशन 1 देखील 1 आहे आणि इक्वेशन 2 देखील 2 आहे, त्यामुळे व्हेरिएबल वाय कॅन्सल आउट करणे अतिशय इझी जाईल. त्यामुळे आपण व्हेरिएबल वायला कॅन्सल आउट करूया. तर कॅन्सल आउट करण्यासाठी साईन अपोजिट असणं गरजेचं आहे, तर त्यासाठी इथं प्लस साईन आहे आणि इथं पण प्लस साईन आहे, तर ही साईन मायनस करण्यासाठी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम वन वी विल गेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 15. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल, याचे साईन्स त्या ठिकाणी चेंजेस होतील, इथं मायनस होईल, इथं देखील मायनस होईल आणि इथं मायनस होईल, वाय वाय काय होईल कॅन्सल आउट होतील, इथं काय होईल मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 6 होईल, हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होईल, एक्सची व्हॅल्यू होईल एक्स इज इक्वल टू 6. देन पुट दिस एक्स इज इक्वल टू 6 इन इक्वेशन आयदर 1 ऑर इक्वेशन 2. वी विल पुट इन द इक्वेशन 1, वी विल गेट 6 प्लस वाय इज इक्वल टू 9, वाय इज इक्वल टू 9 मायनस 6 वाय इज इक्वल टू 3. सो एक्स इज इक्वल टू 6 अँड वाय इज इक्वल टू 3 इज द फायनल आन्सर. सो अगेन वी विल सी वॉट इज द इंटेन्शन बिहाइंड दिस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. As we know, the two kinds of the variables are used in the equation, then we call it as a linear equation in two variable.
and why it is necessary to solve these basics of aptitude and linear equations in two variables. Once we are going to solve the actual problems in our aptitude, we are dealing with these basics of aptitude, and one of its most important component is linear equation in two variables. Directly it is not asked in the examination, but we must know what is the procedure to solve the linear equation in two variables to solve the quantitative aptitude questions correctly. तर क्वांटिटेटिव्ह अप्टूडचे जे मेन क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे जे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचे बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी वाटेल की एक्स आणि वाय हे डायरेक्टली क्वेश्चन अप्टूडमध्ये कसे विचारले जातील. डायरेक्टली विचारले जातच नाहीत, पण यांचा इनडायरेक्टली यूज करून तुम्हाला क्वेश्चन अरायव्ह करायचा आहे. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया क्वेश्चनमध्ये येणारं. आता क्वेश्चन नंबर वन समजा, आणि समजा की एम पी एस सी किंवा गेट या अप्टिट्यूडमध्ये हा क्वेश्चन आस्क केला आहे. क्वेश्चन आहे द सम ऑफ स्कोर्स ऑफ टू क्रिकेटर्स इज 120 रन्स. द रेशो ऑफ their scores is 1:2. Then find out the scores of these two cricketers. This is the question. Now see what question has been asked. The question is directly not asked in the form of linear equations in two variable. Just we have to form these equations and then we will proceed for the solution. तर या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर एक्स आणि वायचा कुठेही यूज केलेला दिसत नाही, पण पुढे क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला तशी इक्वेशन फॉर्म करूनच क्वेश्चन सॉल्व करता येईल. तर वॉट एवर मे बी द क्वेश्चन इन द अप्टिट्यूड, फर्स्ट ड्युटी ऑफ द एनी कॅन्डिडेट इज रीड आउट द क्वेश्चन केअरफुली so that you can understand the requirement of the problem. I will tell some basics about solving the question. Question solve karat astana pahilyanda question carefully read out karaycha aahe and requirement understand karaycha aahe. tyachyanantar question chi requirement kalyanantar kutla category tla ani kutla formula kutla knowledge use karun karaycha aahe tyacha formulation karaycha. formulate the question mhanje question madhe knowledge cha application formula cha application. ani tisri step aahe come to the conclusion or come to the final value. I will give the weightage for the reading 50% weightage, formulation 30%, and final value 20%. Totally 100% question will be correct in this manner. जर तुम्ही क्वेश्चन केअरफुली वाचला नाहीत, तुमचा अभ्यास जरी झालेला असला, तुम्ही हुशार असाल, तुम्हाला नॉलेज जरी असेल, क्वेश्चनचा प्रॉपर मीनिंग समजला नाही आणि मिसअंडरस्टँडिंग झालं, तर तुमचं आन्सर 100% रॉंग येईल आणि 0 मार्क्स मिळतील. आणि जर तुम्ही ह्या प्रोसेसमधून गेलात, क्वेश्चन तुम्हाला हार्ड जरी येत असला, व्यवस्थित वाचून घेतला, क्वेश्चनचं रिक्वायरमेंट पिक्चरायझेशन केलं, व्हिज्युअलायझेशन केलं आणि क्वेश्चनचं डिमांड समजलं, तर 50% क्वेश्चन हा तिथंच सॉल्व होतो. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये कुठला फॉर्म्युला कुठलं नॉलेज यूज करायचं आहे हे जर तुम्हाला समजलं, तर तुमचं 80% सॉल्व झाला 50 आणि 30. आणि फायनली फक्त व्हॅल्यू पुटअप करून कॅल्क्युलेशन करून 20% त्याला वेटेज देईल मी. तर असं मिळून तुमचं फायनल व्हॅल्यूला डिराईव्ह करत असताना केवळ 20% तुमचा एफर्ट जाणार आहे आणि असं करून तुमचं 100% आन्सर करेक्ट येणार आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तर 100 out of 100 तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूडमध्ये क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड इज द वन अँड ओनली वन सब्जेक्ट विच ॲश्युअर्स यू टू स्कोर द 100% मार्क्स इन दिस सब्जेक्ट. नो अदर सब्जेक्ट इज परमिटिंग यू फॉर दिस. यू मे गो फॉर द जनरल स्टडीज, हिस्ट्री, जॉग्रॉफी. ॲटलिस्ट 1 to 2 क्वेश्चन्स आर वॉट एवर मे बी द स्टुडंट्स आर वॉट एवर मे बी इट्स इंटेलिजन्स लेवल whether it may be the topper, he will lose either 1 or 2 marks in the entire examination. But quantitative aptitude and average students or the students who are very facing difficulty in the mathematics can also score 100% marks in this aptitude, because this is the most important interesting subject. Just one thing you have to do is read carefully, undergo this course carefully and do the practice as much as possible. तुम्हाला काय करायचं आहे, हा कोर्स व्यवस्थित 100% देऊन पाहायचा आहे, हातामध्ये नोटबुक घेऊन करायचं आहे,
दिलेले एक्झाम्पल्स किंवा या ठिकाणी सांगितल्या गोष्टी 100% करायच्या आहेत, तेव्हा तुमचं 100% मॅथ्स स्कोर होईल. आणि ॲप्टिट्यूडमध्ये कुठल्याही ठिकाणी जा, गेटमध्ये जा, MPSCमध्ये जा, कॉर्पोरेटमध्ये जा, TCSमध्ये जा, 100% मार्क्स येतील. तर आता ह्या प्रॉब्लेमकडे आपण वळूया ह्या प्रोसेसमधून. तर क्वेश्चन काय विचारला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. द सम ऑफ स्कोर्स ऑफ टू क्रिकेटर्स इज 120 रन्स. द रेशो ऑफ देअर स्कोर्स इज 1:2. देन फाइंड आउट द स्कोर्स ऑफ दीज टू क्रिकेटर्स. या ठिकाणी काय विचारलं आहे याचा अर्थ समजला. दोन क्रिकेटर्स आहेत आणि त्यांच्या स्कोर्सची बेरीज 120 आहे. तर त्यांच्या दोघांच्या स्कोर्सचं गुणोत्तर 1:2 आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन कंडिशन माहीत आहेत. तर पहिली कंडिशन आपण समजायची की लेट द स्कोर ऑफ प्लेअर 1 इज X अँड प्लेअर 2 इज Y. तर कंडिशन 1 काय आहे, पहिल्या स्कोरची आणि दुसऱ्या स्कोरची बेरीज किती आहे, पहिल्या क्रिकेटरच्या स्कोरची आणि दुसऱ्या क्रिकेटरच्या स्कोरची 120 आहे. म्हणजेच एक्स प्लस वाय 120 आहे, याला इक्वेशन 1 द्यायचं. अँड फ्रॉम द सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन काय आहे, त्यांचा रेशो आहे 1:2, म्हणजे x अपॉन y इज इक्वल टू 1:2. पहिली कंडिशन काय होती, x प्लस वाय इज इक्वल टू 120 होती. आता याच्यामध्ये कंडिशन काय फाइंड आउट केली, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2x इज इक्वल टू तसंच राहील आणि y इकडे जाईल, 2x इज इक्वल टू y, 2x मायनस y इज इक्वल टू इकडे राहिला 0, याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. मग इथं लिहून घेऊया 2x मायनस y इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन 1 आणि हे झालं इक्वेशन 2. बेसिक प्रोसिजर काय आहे मी सांगितलेली मगाशी, की कुठला तरी एक कोएफिशियंट, कुठला तरी एक व्हेरिएबल कॅन्सल आउट करायचं आहे. सोयीस्कर कुठलं ठरेल, ज्याची साईन अपोजिट आहे आणि ज्याचा कोएफिशियंट सेम आहे. आता वायचा कोएफिशियंट इथं देखील एक आहे आणि इथं देखील एक आहे, आणि वायची जी साईन आहे इथं प्लस आहे इथं मायनस आहे, त्यामुळे यांची ॲडिशन केली तर हे कॅन्सल आउट होईल, वाय वाय गेट्स कॅन्सल. इथं ॲडिशन आहे 2x + x 3x, आणि इथं काय आहे 120. एक्स इज इक्वल टू किती आला, 40 आला, आणि वायची व्हॅल्यू आली 120 - 40 = 80. तर स्कोर ऑप्टेंड बाय द क्रिकेटर 1 इज 40, दॅट इज 40, अँड स्कोर ऑफ द क्रिकेटर 2 इज 80. दिस इज द करेक्ट आन्सर. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात, दोघांची बेरीज 120 आहे आणि दोघांचा रेशो 1:2 आहे, त्यामुळे या दोन्ही कंडिशन सॉल्व झाले. आता या ठिकाणी हा क्वेश्चन जर तुम्हाला गेटमध्ये विचारला x प्लस वाय इज इक्वल टू किती आणि x मायनस वाय, अशा पद्धतीचा डायरेक्टली येणारच नाही. पण आता जो आपण एक्झाम्पल पाहिला, तशा पद्धतीचा एक्झाम्पल आल्यानंतर तुम्हाला अनअवॉयडेबली इथं या ठिकाणी अटळपणे हे यूज करावं लागणारच आहे, लिनियर इक्वेशन. आपण पाहिलं की आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये अशा पद्धतीचं ज्यावेळी एक्झाम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर त्यावेळी काय करावं लागतं, तर एक्स आणि वायचा वापर आपला झाला आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा आपण यूज केला. डिरेक्टली पाहिलं असेल आपण की एक्स आणि वायचा वापर त्या ठिकाणी डिरेक्टली एक्झाम्पलमध्ये झाला नाही, किंवा इक्वेशन फॉर्ममध्ये इक्वेशन डायरेक्टली आस्क केलं जात नाही, तर तुम्हाला दिलेल्या कंडिशननुसार इक्वेशन तयार करूनच सोडवायचं आहे. इक्वेशन तयार करा किंवा न करा, उत्तर बरोबर येणं आपलं अपेक्षित आहे, पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर तुम्हाला समजलं तर ती एक ॲक्युरेट मेथड आहे फाइंड आउट करण्याची, त्यामुळे आपण हे पाहत आहोत. तर आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया, जेणेकरून तुम्हाला आणखी एकदा लक्षात येईल की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल का गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया द वेट ऑफ 3 times द आशिष वेट, द वेट ऑफ 3 times द आशिष वेट इज इक्वल टू 2 times द वेट ऑफ अतुल्स वेट. ओके, दिस इज द फर्स्ट कंडिशन. अँड द सम ऑफ वेट्स ऑफ बोथ इज 60 kg. देन फाइंड आउट द वेट्स ऑफ बोथ. आता पहिल्यापासून जे आपल्याला सांगितलं होतं की क्वेश्चन रीड आउट करा,
त्याच्यानंतर नॉलेज यूज करा. आता हे स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करा. तर आपण या ठिकाणी कंडिशन काय दिलेलं आहे, द वेट ऑफ 3 times द आशीष वेट इज इक्वल टू 2 times वेट ऑफ अतुल्स वेट. द सम ऑफ द वेट्स ऑफ बोथ इज 60 kg. तर आशीषच्या तिपटीचं जे वय आहे, समजा एक्स हे आशीषचं वय आणि वाय अतुलचं वय, 3x आशीषच्या 3 times जे वेट आहे ते अतुलच्या 2 times वेट आहे, म्हणजे 3x इज इक्वल टू 2y. तर 3x मायनस 2y इज इक्वल टू 0 झालं. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नंबर 1 झालं. अशा पद्धतीने क्रिएट करावं लागेल. आणि दुसरं जे आहे त्यांची सम किती आहे, x प्लस y इज इक्वल टू 60 kg. तर याला आपलं दुसरं जे इक्वेशन आहे, इथं आपल्याला माहीत आहे कोएफिशियंट सेम करून घ्यायचं आहे, तर इथं कोएफिशियंट सेम नाहीत, तर y कॅन्सल आउट करूया साईन ऑपोजिट असल्यामुळे. मल्टीप्लाय इक्वेशन 2 by 2, वी विल गेट 2x प्लस 2y इज इक्वल टू 120. लेट इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1, वी विल गेट 3x मायनस 2y इज इक्वल टू 0. हेअर वी विल गेट 2x प्लस 2y इज इक्वल टू 120. देन 2y 2y विल गेट कॅन्सल, हे इट विल रिमंग 5x इज इक्वल टू 120, एक्स इज इक्वल टू 24. वेट ऑफ आशीष इज 24 kg. पुट एक्स इज इक्वल टू 24 kg इन टू इक्वेशन 1 or 2, वी विल पुट इन द इक्वेशन 2, वी विल गेट 24 प्लस वाय इज इक्वल टू 60. वाय इज इक्वल टू 60 मायनस 24, वाय इज इक्वल टू 36 kg. सो द वेट ऑफ आशीष इज 24 kg अँड वेट ऑफ अतुल इज 36 kg. आवर क्वेश्चन इज सॅटिस्फाईड ओवर हेअर. आता इथं तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विचारलं नव्हतं डायरेक्ट, पण तुम्हाला ॲप्लाय करावं लागलं. तर अशा पद्धतीच्या अनेक असंख्य प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारले जातील कुठल्याही एक्झाममध्ये, MPSC असेल, गेट असेल, त्यामध्ये अशा पद्धतीचे बेसिक्स तुम्हाला यूज करायचे आहेत. आजचं हे लेक्चर काय होतं, 1 होतं बेसिक्सचं. तर आपलं पुढचं लेक्चर असेल मॅथमॅटिकल ऑपरेशनमध्ये. आता ही बेसिक सिरीज तुम्ही व्यवस्थितपणे पाहा, त्याच्यानंतर आपल्याला मुख्य सिलेबस चालू करायचा आहे. तत्पूर्वी लिनियर इक्वेशनचं आणखी एक घेऊया. इक्वेशन पहा, समजा एक्स प्लस 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 अँड 3x प्लस 4y इज इक्वल टू 30. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इथं कसं सॉल्व कराल, पहिली प्रोसिजर काय, कोएफिशियंट कुणाचा सेम आहे, एक्सचा इथं 4 आहे तर 3 आहे, इथं वायचा इथं 3 आहे तर 4 आहे, एक्स आणि वाय दोघांचाही डिफरंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजा एक्स कॅन्सल आउट करायचं असं ठरवलं आपण, तर कोएफिशियंट सेम करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कोएफिशियंट ऑफ एक्स इन द इक्वेशन 4 अँड कोएफिशियंट ऑफ एक्स इन द इक्वेशन 2 इज 3. तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे त्यांनी इक्वेशन 1 मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 3 इक्वेशन 1 आणि पहिल्या इक्वेशनमध्ये 4 जो कोएफिशियंट आहे म्हणजेच 4 त्यानं इक्वेशन 2 मल्टिप्लाय करायचं 4. तर आपण या ठिकाणी काय मिळेल, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 आणि इक्वेशन 2/4, वी विल गेट 12x प्लस 9y इज इक्वल टू 72 अँड हेअर वी विल गेट 12x 4 × 3 = 12x प्लस 16y इज इक्वल टू 120. ओके, नाऊ हेअर द साईन इज प्लस प्लस, सो वी हॅव टू सबट्रॅक्ट. फॉर सबट्रॅक्शन वी विल चेंज द साईन, दिस विल बिकम मायनस, दिस विल बिकम मायनस, दिस विल बिकम मायनस. 12x गेट कॅन्सल. हेअर 16y मायनस 9y हेअर विल बिकम 7y मायनस 7y, बिकॉज 16 इज बिगर अँड साईन ऑफ द बिगर व्हॅल्यू इज देअर. अँड 120 मायनस 72 इट विल बिकम 48. ओके, इट विल बिकम 48 मायनस 48. तो वाय इज इक्वल टू मायनस मायनस गेट कॅन्सल 48/7. देन पुट द व्हॅल्यू ऑफ वाय, पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इन द इक्वेशन 1, वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, दीज टाईप्स ऑफ द प्रॉब्लेम्स आर आजकडं, वी हॅव टू अप्लाय दिस. वी विल सी फर्दर द टॉपिक्स ऑफ बेसिक्स ऑफ ऍप्टिट्यूड लाईक लेक्चर 2, लेक्चर 3, लेक्चर 4. प्लीज कंटिन्यू दिस सिरीज, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज. माय पर्सनल रिक्वेस्ट अँड पर्सनल गॅरंटी यू, इफ यू कंटिन्यू दिस लेक्चर सिरीज
with 100% effort, you will be 100% able to solve the aptitude with out of marks. 100% marks तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला काय करायचं, इथून पुढचे प्रत्येक लेक्चर सिरीज पेन अँड नोटबुक हातामध्ये घेऊन अटेंड करायचे आहेत. क्वेश्चन सॉल्व होत असताना स्वतः राईट अप करायचे आहेत, राईट डाऊन करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिस दिलेल्या एम सी क्यूजवर ज्या ज्या पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जातील त्यातील प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे त्याच्या मॉक टेस्ट सोडवायच्या आहेत. या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर ॲप्टिट्यूडमध्ये तुमच्या इतकं परफेक्ट कोणी होणार नाही. हे आमच्या माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला शेअर करत आहे. आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम्स दिलेल्या आहेत त्यामुळे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आता हा चॅप्टर या ठिकाणी इथंच आपण संपला असं जाहीर करू. आणि याच्यामध्ये काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सप्लिमेंटरी लेक्चर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये आपण जर अडचणी असतील तर त्या त्या डाऊट्सवरती आपण डाऊट सॉल्विंग लेक्चर घेऊया. तर आजचं लेक्चर पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर ॲज मच ॲज पॉसिबल. ओके, थँक्यू. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.